जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खवाणकोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे औचित्य साधून कवाणकोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, प्राचार्य नम्रता न्यूटन, नावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चेतन काकडे, संस्थेचे सदस्य भाऊशेठ पाटील, वसंत शेठ पाटील, अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, भाजपचे तालुका सरचिटणीस पंडित म्हात्रे, अशोक घरत, उल्वानोड अध्यक्ष विजय घरत, उपाध्यक्ष अनंत ठाकूर, भाजपचे वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उल्वानोड अध्यक्ष मदन पाटील, सरचिटणीस अमर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. रामशेठ ठाकूर साहेब किंवा आम्ही सगळी मंडळी या शाळेच्या आणि या संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे. तो प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये आहे आणि ज्या वेळेला इथे आज विद्यार्थी येऊन ज्यांनी पारितोषिका घेतलेली आहे, मग ती शिक्षणातली असू द्यात, ती खेळातली असू द्यात, ती कला आणि अन्य क्षेत्रातली असू द्यात, ती जशी पारितोषिक आज या व्यासपीठावरून शाळेच्या किंवा त्यांच्या शालेय जीवनातल्या यशाबद्दल घेत आहेत, अशीच पारितोषिक त्यांनी पुढच्या आयुष्यात देखील घेतली पाहिजे. पुढच्या आयुष्यात ज्या ज्या परीक्षांना ते सामोरे जातील त्या त्या परीक्षांमध्ये ही सगळी मुलं यशस्वी झाली पाहिजेत. या शाळेतच नाही, तुमच्या कुटुंबाचंच नाही, या संपूर्ण आपल्या परिसराचं देखील त्यांनी नाव उंचावलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शाळेचा गौरव अशाच पद्धतीनं हे सर्व विद्यार्थी येणाऱ्या भविष्य काळात देखील वाढवत राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.